तो सांगाता करण्याचा दिवस आहे. उदय या गणेश यागाची सांगाता केली जाणार आहे. म्हणूनच माझे गुरुदेव वशिष्ठ महामुनी यांनी मला सांगितलं की राजा, या यागाची सांगाता करते वेळी अग्रपूजेचा मान अन्य कुणाला न देता 33 कोटी देवताचे अधिपते अमरे याना दे. धन्य धन्य म्हणे गुरुदेवांच्या शब्दाला मान्यता देऊन अमरावतीच्या न्यायी दरबारापर्यंत प्रवेश केले. गणेश सगाची सांगता म्हणे उद्याचा शुभारंभ आणि अग्रपूजेचा मान सन्मान आम्हाला द्यायचा आहे. देवेंद्र चिंता करू नका, तुमच्या इच्छे प्रित्यर्थ हा देवतांचा अधिपती अमरेश उदय आपल्या न्यायी दरबारी प्रवेश करेल. या विनंतीला तुम्ही मान देता म्हणजे उदय आम्ही दिलेला मान स्वीकारण्यासाठी तुम्ही न विसरता येणार. खरंय झालं माझ्या मनात. झालं ना, मग चला आपल्या कर्तव्यासाठी म्हणून शुभावस्थाई बनता. पहिलं याला म्हणतात पृथ्वी तलावर राज करते. मग कोणी लिनता त्यांच्या अंगी वास्तव्य झाले. गेले अरे आपण गेला नाही, पुन्हा माग फिरलो. याला कारण, याला कारण एकच म्हणजे मनात संशय निर्माण झाला. संशय नव्हे, इच्छा. इच्छा हो, इच्छा अशी कोणती? देवेंद्र महाराज, प्रत्येक माणसाच्या अंतकणात वावणारा आत्मा हाच परमेश्वर असतो. आणि जाता जाता त्या आत्मारूपी परमेश्वरानं माझ्या अंतकणात इच्छा निर्माण केली राजेश्वर. आणि ती इच्छा तुमच्याकडून पूर्ण. अशी कोणती इच्छा आपल्याला निर्माण झाली? एक माझं मागणं तुम्ही पूर्ण केलं, माझं दुसरं मागणं आहे. दुसरं मागणं? हो, आल्या आल्या जे मी दृश्य पाहिलं तुमच्या मनाची कर्मणूक व्हावी याच्यासाठी रंभा नृत्य गायन करत होती. काही वेळ का असे ना हे नृत्य मी पाहिलं आणि तेने करून माझ्या मनात इच्छा निर्माण झालेली आहे की हे नृत्य माझ्या प्रजाजनांनी उदयीक पाहावं. शिवाय आमचे जे आप्त सख्य पाहुणे येणार आहे त्यांच्या मनाची कर्मणूक. हे राजा सूर्यसूत, इच्छा चांगली आहे, मी नाही म्हणत नाही. अरे परमेश्वरानं इच्छा निर्माण केली, आपल्या मुखाने शब्द बाहेर पडले, पण देवतांची ठेव आहे. सत्यम शिवम सुंदरम ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवतांना जबाबदारी माझ्या माते दिली. अर्थात ही रंभा आपल्याला देता येणार नाही. देवेंद्र महाराज, मी नियम बाह्य वागणार नाही. मला माहित आहे रंभा म्हणजे देवताची ठेव आहे, पण देवताची ठेव म्हणजे विश्वाची ठेव आहे. होय की नाही? मग माझी इच्छा नाही का पूर्ण होणार? राजन एकच लक्षात ठेव, जशी तुला इच्छा निर्माण झाले जरूर इच्छेची पूर्तता झाली असती, पण आज काही शर्माचा दरबार नव्हे. देवताची ठेव म्हणे विश्वाची ठेव आहे हे तू म्हणतोयस, पण माझ्या मते जबाबदारी असल्या कारण जबाबदारी सारखा मूर्ख म्हणा नाही. अर्थात ती देता येणारे नव्हे. जबाबदारी मी जाणतोय, कारण आमच्या मते सुद्धा जबाबदारी आहे. अयोध्या ही पुण्यभूमी, या पुण्यभूमीचा राजकर्ता राजा सूर्यसूत मला म्हणतात, तेव्हा तुमच्या कर्तव्याच्या आड येणार नाही. म्हणून मी विनवणी करतोय, विनंती आणि आत्मविश्वासाने सांगतोय, हे तुमचं रत्न जसं मी देतोय तसं सुखरूप पुन्हा स्वर्गात पोहोचत. हे राजेश्वर, माझ्यावर विश्वास थांबा. नाही, विश्वास परिपूर्ण आहे, पण आपल्याला जर हवी असेल शर्माचा दरबार सामान्य भरला तो शर्माच्या दरबारी या आणि सांगता समारंभाचा दिवस त्यानंतर आपण ठरवा. जरूर आपल्याला रंभा देईल. देवेंद्र महाराज, हिच नृत्य व्हावं ते उदय अशी माझी इच्छा. उदय उदय हे होणार नव्हे, हे मला मान्य नव्हे. चला आपण आल्यात त्या मार्गाने जाऊ शकता. काय ते ऐका, मी हट्टनिग्रही राज करताय, कारण साम दाम दंड भेद हे न्याय नीतीचे धडे मी गिरवलेले आहे. राजे देवेंद्र महाराज, सामोपचारानं जर का तुम्ही सांगून ऐकत नसाल, तर आमची विनंती जर का तुम्ही पायाखाली तुळवत असाल, तर शेवटी तुमच्या हट्टाला आम्हाला हट्टानं उत्तर द्यावं लागेल. जाणे राजेश्वर, पण हट्टनिग्रही बनला देवताची संघर्ष करावा आणि मनी असणारी मातृभाषा पूर्ण करण्याकरिता म्हणून या रंभेला घेऊन जावं, पण ही जिद्दस्त परिपूर्ण होणार नव्हे. देवताच्या ठेवी करता म्हणून वाचायचा प्रयत्न करी, सोडणार नव्हे. तुमच्या हट्टाला हट्टानं उत्तर देण्याची हिंमत माझ्यात आहे, कारण जशास तसा ठोसास ठोसा हाच न्याय खासा. केवळ मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी लाख प्रजाजनाच्या मनाचं समाधान व्हावं याच्यासाठी या देव दरबारात तुमचा प्रतिस्पर्धी. मग तुमच्या बलाबलाची तुलना पराक्रमानं काम
धन्य राजा सूर्यसूत, मी प्रतिस्पर्धी म्हणून माझ्या समोर उभा राहिलास। धन्यवाद। युद्धाचा वा देवताचा अधिपति अमरेशना दिलं, पण हे मी का केलं माहित आहे? राजा तुझी मला परीक्षा घ्यायची होती। परीक्षा याला करणे? अरे मी प्रसन्न आहे तुझ्यावर। प्रसन्न आहे? तुम्ही आमच्या पराक्रमावर संतुष्ट आहात? देवेंद्र महाराज मला ऐकून माहित होत, ते म्हणे कसोटीचे कडे भक्ताला कसोटीच्या कड्यावर उभा करतात, आणि भक्त जर का कसोटीला उतरला असेल तर भक्ताची इच्छा पूर्ण करतात। राजा सूर्यसूत, घेतला ती माझी कसोटी। हे मी का केलं माहित आहे? मग त्या कसोटीला मी स्वर्गीय साम्राज्यातून आपण जात असताना घनदाळ अरण्यातून जाणार, न जाणू नका आहे। व्याघ्र सियादी प्राणी वास्तव्य करतायत, कित्येक असुर वास्तव्य करतायत, या रंभेचं संरक्षण आपण कसं करणार? ही पराक्रमाची अजमावणी केली आणि प्रसन्न वदनानं ही रंभा तुमच्या स्वाधीन करतय का म्हणजे गोष्ट? म्हणजे तुमची आज्ञा आहे, मग तुमची आज्ञा मानते मला। विसरू नका, येणार आहे उदय अकरा पूजेचा मुख्याचा शुभारंभी। चल या, राजा सूर्यसूत, म्हणे अयोध्येच्या पुण्यभूमीत गणेश यागाची सांगता समारंभ, मग वेळ नकोय, एका क्षणाला त्या निमिष अर्धात येतोय हा देवताचा अधिपती अमरेश येतोय। कृणाल म्युझिक घेऊन आली अरुण कचरे प्रस्तुत सुपर हिट धमाल लोकगीतांची VCD लिंबू मला मारिला। हातला धरलया म्हणते लगीन ठरलया, हातला धरलया म्हणते लगीन ठरलया। तुझी आरोळी सायंकाळी काळी दे फाटलं माझं, काळी दे फाटलं माझ्या हार नीला कारभार नीला। दुकान जपात खेळतय झाडगी बोलतय घुंकिया पडून उतानी, अंगात खेळतय झाडगी बोलतय घुंकिया पडून उतानी। आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं। शेजारची ही काळी महिला लागली डोलायला, तवा लागली डोलायला जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला, जवा नवीन। लिंबू मला मारिला कॅसेट आणि VCD फक्त कुणाल म्युझिक वर। शंभू महादेवा, हा यमधर्म तुझ्या चरणी नतमस्त होतो आहे। विश्वस्वरूपात वावरणारी नियती आणि धर्म हे एक सत्य आहे, आणि यालाच अनुसरून हे विश्व चाललेलं आहे। विश्वाच्या वेळी आसुरी शक्ती निर्माण झाली, लखलो विश्वात मारला गेला, आसुरी शक्तीनं थैमान घातलं गेलं, आणि त्याच वेळी अशांततेचं निर्मूलन करण्यासाठी साक्षात धर्म पुढे गेला। ती आसुरी शक्ती कोण असेल? लवणासुर नामक दैत्य। त्या लवणासुराचा घात धर्माने केला, साऱ्या देवता प्रसन्न झाल्या, आणि त्याच वेळी त्रयी देवतांनी माझ्या ती दक्षिणेचं राज्य म्हणजे संयमनी नगरी, संयमनीचे सारे अधिकार बहाल केले गेले। आणि आज मला तर एवढा आनंद वाटतो आहे कि मी होतो म्हणून सारे देव तरले, पण हा काय प्रकार? प्रभु नाम गा
देवाचे प्रभु नाम गा, देवाचे प्रभु नाम गा, देव चरणी सदा लीन राहू गो, देव चरणी सदा लीन राहू गो, देव चरणी सदा लीन राहू गो, देवाचे प्रभु नाम गा, देवाचे प्रभु नाम गा, देव चरणी सदा लीन राहू गो, देव चरणी सदा लीन राहू गो, देव चरणी सदा लीन राहू गो, हा फेर जनन मरण जाना, हा फेर जनन मरण प्रभु चरणी सदा लीन राहु गो, प्रभु चरणी सदा नारायण। अरे वा, परमेश्वराचं ध्यान चिंतन करीत जगाचा शाश्वत यम धर्म याच्या पर्यंत माझे पाय लागले, पण प्रथम तर आपण आल्याची जाणीव देणं हेच योग्य होय। नारायण नारायण नामाची ललकारी संयमीच्या दरबारापर्यंत, नारायण कोण देव ऋषी वा, यायचं असेल तर या, बसायचं असेल तर बसा, जायचं असेल तर जाऊ शकता। वारे यमधर्मा, तुझ्या अंतर्यामी मला अहंकाराचं वादळ दिसू लागलं, ठीक, पण काही क्षण याच्या समवेत मला बोलायचंच आहे। धर्मराज, कसं काय चाललेलं आहे? सारा काही ठीक चाललंय।